नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या पिकांच्या लागवड पद्धतींबद्दल माहिती देत असतो। आज आपण नारळ लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत। नारळ उत्पादनात भारत प्रथम क्रमांकावर असून केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नारळ लागवडीत अग्रेसर आहेत। आता महाराष्ट्रात पण पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून नारळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे। नारळापासून अधिक उत्पादन व आर्थिक फायदा मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेणे गरजेचे आहे। नारळासाठी आवश्यक जमीन व आवश्यक हवामान। जमीन किमान 1 मीटर खोलीपर्यंत कसदार, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असावी। तळजमीन कठीण खडकाची अगर मुरमाड नसावी। पाणी साचणाऱ्या भाताच्या जमिनी लागवडीसाठी अयोग्य आहेत। नारळ लागवडीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करणे गरजेचे असते। काळ्या चिकन मातीच्या जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळूचा वापर, रेताळ जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी चांगली माती व शेणखताचा वापर करावा। भाताच्या खाचराच्या बांधावर लागवड करायची असल्यास बांध रुंद करावे। पाणी साचून न राहण्यासाठी उंचवटे करून घ्यावेत। पाण्याचा निचरा होण्यासाठी ठराविक अंतरावर चर खोदावेत। कठीण खडकाच्या खोलीवर लागवड करत असताना खड्ड्याच्या खोलीचा विचार न करता आवश्यक तेवढी भर घालावी। अति कडक थंडी किंवा अति कडक व कोरडा उन्हाळा नारळाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी पोषक नसतो। सुधारित जाती। नारळाच्या मुख्यत्वे उंच व ठेंगू अशा दोन प्रमुख जाती आहेत। तसेच काही संकरित जाती प्रसारित झाल्या आहेत। फळांचा आकार, रंग, घडण, खोबऱ्याचे तेलाचे प्रमाण यावरून अनेक पोटजाती आहेत। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यामार्फत शिफारस केलेल्या काही जाती या टेबलमध्ये दाखवल्या आहेत। व्हिडिओला पॉज करून आपण त्या पाहू शकता। रोपांची निवड। उत्पादनाच्या दृष्टीने नारळ लागवडीचे यश बहुतांशी रोपांच्या निवडीवर अवलंबून असते। रोपे किमान 9 ते 12 महिने वयाची व 5 ते 6 पानांची असावीत। पानांतील पाती विलग झालेली असावीत। रोप जोमदार व निरोगी असावे। रोपाचा बुंधा, पानाचे देठ आखूड व जाड असावे। रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत। परराज्यातून रोपे खरेदी केल्यास माडाचा मूळकुजव्या रोग येण्याची दाट शक्यता असते, म्हणून त्या जातीचे नारळाचे फळ आणून त्यापासून रोपे तयार करावीत। लागवड व निगा। 2 वळीत आणि 2 रोपात 7.5 मीटर ते 8 मीटर अंतर ठेवून नारळ लागवड करावी। याप्रमाणे हेक्टरी 175 माड बसतात व एकरी 70 माड बसतात। शेताच्या बांधावर एकाच ओळीत लागवड करायची असल्यास 6 मीटर अंतर ठेवले तरी चालते। जमिनीची मोजणी करून योग्य अंतरावर आखणी करून रोपे लावण्याच्या जागी एप्रिल मे महिन्यात 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खंदावेत। पाऊस सुरू होण्याच्या सुमारास खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा घालून 10 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत अधिक पृष्ठभागावरील सुपीक माती अधिक 2 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 100 ग्रॅम फॉलिडॉल पावडर यांच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा। रेताळ जमिनीच्या खड्ड्याच्या तळाशी नारळाच्या सोंडांचे 3 ते 4 थर दिल्यास तळाशी ओलावा टिकून राहण्यास मदत होते। पाऊस सुरू झाल्यानंतर जून जुलै महिन्यात खड्ड्याच्या मध्यभागी निवडलेले रोप लावावे। रोपाचा नारळ पृष्ठभागापर्यंत जमिनीत गाडावा। नारळाचा कोंब मातीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा रोपे कुजण्याची शक्यता असते। रोपाच्या बाजूची माती घट्ट दाबून घ्यावी। रोपांची लागवड केल्यानंतर वाऱ्याने रोपे हलू नये म्हणून बांबूच्या काठीचा आधार द्यावा। रोपांची वाढ होईल तसे तसे खड्डे मातीने भरून घ्यावेत। शेतात पावसाळ्यात पाणी साचत असल्यास रोपे खोलवर न लावता जमिनीच्या पृष्ठभागाजवळच लावावीत। पाणी जास्त असलेल्या ठिकाणी रोपे लावण्याच्या जागी 1 ते 2 मीटर रुंदीचे मातीचे ढिगारे करून त्यावर लागवड करावी। तसेच पाणी साचणाऱ्या शेतात नारळाची लागवड जोराचा पाऊस संपल्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात केली तरी चालते। नारळाची रोपे लावल्यानंतर सुरुवातीचे 2 वर्ष नारळ रोपाचे उन्हापासून संरक्षण करणे आवश्यक असते। यामुळे पहिली 2 वर्ष त्यांच्यासाठी विणलेले झाप, झावळ्या, गवत, झाडाच्या फांद्या यांची सावली करावी किंवा रोपांच्या चारही दिशांना उंच वाढणारी केरी, पपई, एरंडी किंवा गिरीपुष्प यांची लागवड करावी। खत व्यवस्थापन। नारळाच्या झाडाला पाण्याबरोबर पुरेशा प्रमाणात खते दिल्यास झाड लवकर फुलऱ्यात येऊन नियमित उत्पादन मिळते। अपुरा अन्न पुरवठा झाल्यास झाडापासून उत्पादन कमी मिळते, वाढ खुरटलेली राहते, नारळास तडे जातात, तसेच फळे लहान असतानाच मोठ्या प्रमाणावर गळून पडतात। नारळ झाडास नत्र, स्फुरद व पालाश अशा तिन्ही अन्न घटकांचा योग्य पुरवठा होणे गरजेचे असते। माडाच्या झाडाला 5व्या वर्षापासून 5 घमेली शेणखत, 2 ते 2.5 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट व 2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे। लहान माडाला त्याच्या वयानुसार खतांचे प्रमाण कमी करावे।
पहिल्या वर्षी बुंद्यापासून 30 सेंटीमीटर अंतरावर सबोवार खते पसरून द्यावीत व विळ्याने अथवा कुदळीने मातीत पसरावीत. नंतर प्रत्येक वर्षी 30 सेंटीमीटर ते 1.8 मीटर अंतरावर खते टाकून मातीत मिसळून घ्यावीत. शेणखत व स्फुरद इतर खतांबरोबर जून महिन्यात एकाच हप्त्यात द्यावीत. नत्र व पालाश ही खते जून, सप्टेंबर व फेब्रुवारी अशा 3 समान हप्त्यात द्यावीत. खते दिल्यानंतर लगेच माळांना पाणी द्यावे. नारळाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रत्येक उत्पादनक्षम नारळास मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात झावळ्या व बागेतील इतर वनस्पतीपासून तयार केलेले 50 किलो गांडूळ खत आळी पद्धतीने द्यावे. पाणी व्यवस्थापन. रोप लावल्यानंतर त्यावर्षी रोपाला 1 दिवसाआड पाणी द्यावे. लागवड केल्यानंतर पहिली 3 ते 4 वर्ष माळांना हिवाळ्यात दर 6 ते 7 दिवसांनी व उन्हाळ्यात दर 3 ते 4 दिवसांनी पाणी द्यावे. पूर्ण वाळलेल्या माळांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे 5 ते 10 दिवसातून 1 वेळा पाणी द्यावे. पूर्ण वाळलेल्या एका नारळाच्या झाडाची पाण्याची गरज प्रतिदिन 45 ते 60 लिटर असते. माळाच्या बुंद्याभोवती 1 ते 2 मीटर व्यासाचे किंवा चौरसाकृती आळे तयार करून पाणी द्यावे. आळ्यामध्ये दर 4 दिवसांनी हिवाळ्यात 180 ते 200 लिटर तर उन्हाळ्यात 200 ते 240 लिटर पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने हे माळांना पाणी देता येते. नारळाच्या प्रत्येक मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे ऑक्टोबर ते जानेवारीमध्ये प्रतिदिन 30 लिटर पाणी व फेब्रुवारी ते मे मध्ये 40 लिटर पाणी माळाच्या खोडापासून 1.25 मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पाईप टाकून 6 ड्रिपरच्या सहाय्याने द्यावे. प्रत्येक माळाभोवती वाळलेल्या गवताचे 15 सेंटीमीटर जाडीचे आच्छादन किंवा काळ्या पॉलिथिन पेपरचे आच्छादन द्यावे. अनियमित अगर कमी प्रमाणात पाणी दिल्यास त्याचा माळाच्या वाढीवर व उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो. आंतरपिके व मिश्र पिके. लागवडीनंतर नारळाच्या बागेत सुरुवातीची 3 वर्ष हवामान व बाजारपेठ यांचा विचार करून विविध प्रकारची भाजीपाला पिके उदाहरणार्थ वांगी, मिरची, टोमॅटो, चवळी, दोडका, नवलकोल, सुरण, रताळी इत्यादी आणि पांढरी लिली, निशिगंध, झेंडू, गॅलार्डिया ही फुलपिके आंतर व मिश्र पिके म्हणून घेता येतात. माळ पूर्ण वाढल्यानंतर 7 ते 8 वर्षापासून बागेत काळी मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी, केळी, हळद, अननस, टॅपिओका इत्यादी पिकांची लागवड करून अधिक उत्पादन घेता येते. मात्र अशा मिश्र व आंतरपिकांना आवश्यक ती खते व पाणी माळांना दिल्या जाणाऱ्या खत व पाण्याव्यतिरिक्त ज्यादा देणे आवश्यक असते. आंतरपिके नारळाच्या बुंद्यापासून 1.8 मीटर अंतर सोडून लावावीत. नारळ बागेत आंतरपिके घेतल्याने आंतरपिकाचे उत्पादन तर मिळतेच, त्याचप्रमाणे नारळाचेही उत्पादन वाढते. दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.